अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेरात भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करून जामनेर नगरपालिका चौकात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला। तसेच जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले। भ्रष्टाचारी गृहमंत्री अनिल देशमुख हे जोपर्यंत या पदावर राहतील तोपर्यंत निष्पक्ष चौकशी होणार नाही, म्हणून अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा। गृहमंत्री राजीनामा देणार नसतील तर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकलपट्टी तरी करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अन्यथा भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। बघू शकता की हा मोर्चा थेट तहसील ऑफिस पर्यंत काढण्यात येत आहे। तसेच ठाकरे सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे। तसेच त्यांनी आत्ताच चौकामध्ये पुतळा दहन केला, आपण ते पाहिलेले आहेत। तर ते ठाकरे सरकारच्या विरोधामध्ये खूप जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लवकरात लवकर राजीनामा द्या अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे। काडीमा पासणारा प्रकार तात्कालिक आताचे गृहमंत्री देशमुखांनी केलेला आहे। म्हणजे कोण्या राजकीय व्यक्तीने आरोप केला असता तर आपण समजू शकत होतो, परंतु एक उच्च पदस्थ पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात की आम्हाला 100 कोटी रुपये जमा करून दरमहा देण्याचं टार्गेट देण्यात येतं, आणि मग असं असताना या पोलीस खातं करतं काय? पोलीस खातं प्रचंड दबावात आहे आणि त्यातून काय प्रकार घडत आहेत हे आपण उघडा महाराष्ट्र पाहतोय। खरं तर ही घटना पूर्ण महाराष्ट्राला काडीमा पासणारी घटना आहे। भारतीय जनता पार्टी या घटनेचा निषेध करते आणि खऱ्या अर्थाने नैतिकतेच्या आधारावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। आणि ते जर का राजीनामा देणार नसतील तर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा अकालपट्टी केली पाहिजे। खऱ्या अर्थानं या सरकारला नैतिकतेच्या जोरावर या सत्तेवर राहण्याचा देखील अधिकार नाही आहे, आणि जोपर्यंत गृहमंत्री त्या पदावर राहतील तोपर्यंत त्या विषयाची निष्पक्ष चौकशी होणार नाही। आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं आम्ही इथे निषेध व्यक्त करतो आणि आज शासनाला चेतावणी करतो की जर का तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला नाही तर येणारा तीव्र आंदोलन जनतेच्या हिच्यावर आम्ही सोडू। ह्या करोना सदृश्य स्थिती होती म्हणून कमी संख्येत आम्ही या विषयासंदर्भात कमी संख्येने हे आंदोलन केलं, परंतु येणारा पुढचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं असेल। हे भ्रष्ट सरकार आहे, या भ्रष्ट सरकारने तात्काळ मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। हे तर स्पष्ट आहे, ठाकरे सरकार भ्रष्ट आहे।
पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।